ಧುಳಿಯ ತೋಳಮರೆ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಆದರ್ಶ ಶಾಲಾ या शाळेमध्ये जे तालुका निवडणूक प्रकल्प होणार आहे सन्माननीय आदर्श गावचे आदर्श सरपंच आदरणीय भास्कर रोजेकर यांचे आगमन झालेले आहे सन्माननीय जो गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग सर ना 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 तसे काही गेल्या वर्षी शाळेत गेले नाही मला गाईड करा फक्त आपले मार्गदर्शन सर्वांना प्रेरणादायी ठरेल एक जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या लासूर गावामध्ये आई भवानीच्या परिसरामध्ये पवित्र अशा मंदिरासमोर लासूर गावच्या वतीने आपलं गाव स्वच्छ सुंदर अडीअडचणी सोडण्यासाठी जीवन सुखकर होण्यासाठी आजचा हा कार्यक्रमाचा योगायोग यामध्ये आम्हालाही सामील करून घेतलं तुमच्या दर्शनाची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे तुमचे लाडके आमदार सर बोरनाळे सर पंचायत समिती सभापती आपल्या येथील सरपंच उपसरपंच गावोगावून आलेले सरपंच जिल्हा परिषद दवाखान्या सरकारी दवाखान्याचे कर्मचारी पोलीस पाटील आशाताई अंगणवाडी ताई गावातील नागरिक सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो तसंच मी काही लांब माझं गाव नाही 20-25 किलोमीटर माझं गाव आहे बजाज कंपनीच्या समोर पाटोदा काहीने पाहिलं असेल काहीने ऐकलं असेल कधी नाव माहीत नाही त्या दिवशी पप्पू शेठ अचानक आले एक दिवस नाही याचच म्हणे या असतं मी म्हणलं ठीक आहे पण आजचे काय तारीख जुळत नव्हतं त्यांनी ती बळजबरी जुळून घेतली मी रात्री कोल्हापूरला होतो सकाळी देवळणाला होतो नाशिकला जोर जोर पळत पळत बगैर भाकरीचं इथलं आलो तिने विचारलं जेवायचं काय आहे म्हणलं मला उपास आहे त्याने विचारलं की नाही कशाचं उपास आहे आता काय सांगा खायलाच वेळ नाही उपास कशाचं कशाचा उपास आला काही उपास नाही तपास नाही कधी खायचंच कधी हाच प्रश्न आहे कशाची शपथ खा दिवसभर प्रवास केला जेवलं नाही लय अवघड आहे आणि रोज आहे तसं मी काही राजकीय पक्षाचं नाही कोण आहे काही घरातले श्रीमंत असे नाही गुंडा जमीन नाही सातवी शिकलेलं आहे फक्त ते मी तिकडे नापास करत नाही म्हणून सातवी झाली नापास केला असतं तर ते नाही देवाचे उपकार आहे मला मुलगा नाही हे एक चांगलं झालं ज्याला आहे त्यानं पाहून घ्या काय चालू आहे त्याला हाल आहे देवाचे आणखीन एक उपकार हे पाच मुली आहेत पाचवी मुलीचे लग्न झाले पोरं काय पाहिजे माझ्या तोंडाकडे परेशानी साहेब पोर काही दिवसांनी तुमच्याकडे येतील ते काहीतरी करा घरी का ना दुसऱ्या तालुक्यातून आलं काय करतील सगळ्याच्या गावात मी 20-25 शिल्लक आहे आलं आमचेच पाप आहे ते आम्हीच केलेलं पाप आहे काही काळ असा गेला की मुलीच्या बाबतीत लोकांच्या मनातून भावना उतरली होती आणि त्या पापामुळे हे खूप महाग पडलं पण माझ्या मते असं आहे कोणतंही काम करायचं कोणतंही गोष्ट करायची तुमचं गाव म्हणून नाही इथंही म्हणून नाही हर जिम्मेदारी ही ग्रामपंचायतची आहे असं मला वाटतं मग ते कोणतंही असो कोणतंही काम असू ते ग्रामपंचायतनं लक्ष द्यायला पाहिजे ग्रामपंचायतनं करायला पाहिजे पण झालं काय सरपंच सुद्धा एवढे शिकलेले नाही किंवा अनुभवी नाही किंवा 5-5 वर्षात बदली होते पाच
पाच वर्ष काळ म्हणजे काय, पाच वर्षात त्याला ते ग्राम सेवक समजून देईन याची काही गॅरंटी नाही. काही सरपंच काऊन झाले, घरात जास्त मतदान म्हणून झाले, किंवा पैसे म्हणून झाले, किंवा आमदाराच्या जवळच आहे म्हणून झाले. सरपंचाला काय करायचंय हे त्याला माहितीच नाही. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरापेक्षा ही ग्रामपंचायत ही पवित्र मंदिर आहे जर त्यांनी त्या पद्धतीने काम केलं तर. माझी तुमच्या गावाला विनंती आहे, पाच सहा कामावर आपण बोलू, जास्त बोलणार नाही. एक, प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे. स्वच्छ म्हणतो मी, बोलण्याकडे लक्ष द्या. पाणी खूप नाही पाहिजे पण स्वच्छ पाहिजे. दोन, झाडं फळाचे पाहिजे गावात. तीन, गावात स्वच्छता पाहिजे, साफसफाई. चार, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आणि पाचवं काम आहे, ज्याला कोणी नाही, म्हातारे कोतारे हे गरीब हे निराधार लोक आहे, अशा लोकांना गावानं ग्रामपंचायतनं सांभाळलं पाहिजे. काय लय मोठी गोष्ट आहे हो, याला पुढे पैसा लागतो लय. आमची इच्छा नाही करायची. का करायचं हे, आमचं आरोग्य खराब झालं याच्यातच सगळं गुंतलेलं आहे. आमचं आयुष्य कमी झालं. तुम्ही कोण्या पोराला विचारा, कोण्याबी जवान पोराला विचारा, किती वर्ष जगू शकतो, त्याचं उत्तर किती येईन माहिती आहे? किती? पप्पू शेटलाच विचारू आपण, किती वर्ष जगू शकतं माणूस? 60. आणि आपले आजी किती वर्ष जगत होते? 100. मग आमचे 40 काहून कमी झालं? काय याला दोष काय? आपलं खाणंपिणं बिघडलं, आचार विचार बिघडले, पर्यावरण बिघडलं, वातावरण चांगलं नाही, हॉर्न वाजिन असन, प्रदूषण असन, आणि काहीही खा तुम्ही, त्याच्यात भेसळ आहे, काही खा त्याच्यात केमिकल्स आहे, काही पण खा, केळ खा, टरबूज खा, सफरचंद खा, पेरू खा, काय एका रात्री टरबूज एवढं होऊ राहिलं, माणसं जगतील कसे? जर 40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं आणि पुढे जर असंच काही झालं आणखी कसं व्हायचं? म्हणून माझे सरपंचाला, इथे बरेच सरपंच आले, त्यांना हात जोडून विनंती आहे की बाबा हो, इतकं मोठं काम आहे तुमच्यावर, सध्या देशाची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. जे मुख्यमंत्री पंतप्रधान करू शकत नाहीत ते काम सरपंच करू शकतो, त्याला करावंच लागणार आहे, दुसरा पर्याय नाही. हेच आमच्या इथे केलं आम्ही, त्याच गोष्टी केल्या. तुम्ही करा, 4 लिटर पाणी आपल्या पोटात जातं रोज, 4 लिटर. जेवण लय तर लय अर्धा पाऊन केलो. कोणत्याही डॉक्टरला विचारा तुम्ही, सगळ्यात जास्त आधार कशाने होते तर पाण्यानं. तुम्हाला एक गंमत सांगू का, इथला प्रत्येक माणूस कधी ना कधी त्याच्या बायकून शिवी दिली असेल, त्याला आज जेवण चांगलं झालं नाही, कधी ना कधी ती शिवी दिलीच असेल. पण यानं कधी बायकोला शिवी दिली का आज पाणी चांगलं नाही म्हणत दिली का? बरं दिसलं नाही कधी काऊन शिवी काऊन नाही दिली? चांगलं पाणी नसताना बायकोला का कातलं नाही? त्याच कारण असं आहे संभाजी भाऊ, पाणी आणायची जिम्मेदारी त्या हरमखोराची, स्वीकारण्याची चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी कोणाची? त्याची आहे ना. म्हणून तू बायकोला बोलला नाही चांगलं पाणी नाही म्हणून. चांगलं पाणीच नाही हो, अख्ख्या देशाचं पाणी खराब झालं, अख्ख्या देशाच. तुमचं आमचं नाही, सगळ्याच खराब झालं. त्याचे अनेक कारणं आहेत, कारखाने, प्रदूषण, खतम वाहून गेलं, औषध वाहून गेलं, ड्रेनेज त्याच्यात सोडलं, म्हातारे लोक गेले, कोणी त्याची राख त्याच्यात टाकलं, कपडे जुने टाकले, तर पाणी खराब नाही म्हणते राहील का हो? म्हणून शिकलं पाहिजे. मी काय जास्त शिकेल नाही, पण जिथं जातो तिथे शिकवतो, कीर्तनात शिकवतो, प्रवचनात शिकवतो, नाटकात शिकवतो, सिनेमात शिकवतो, जिथं जाईल तिथं पाहायचं. तुमच्या गावात मी आलं तर काहीतरी शिकतो, शिकायचं मला लय आवश्यक, खरं तरी पाहायचं. चांगलं पाणी प्यायचं कुठे शिकलं मी माहिती का? सैराट पिक्चरमध्ये. तुम्ही एवढं मी सगळ्यांनी सैराट पिक्चर पाहिला, त्या सैराट पिक्चरमध्ये चांगला पाण्याचा आणि सैराटचा कुठं संबंध आहे का? दिसतो? दिसतो तुम्हाला? मला दिसला, तेवढंच दिसलं मला त्याच्यात. आपलं काही टाकीत पाहणं होत नाही. पोरीनं मला सांगितलं, पेनड्राईव्हमध्ये दिलं, पप्पा पहा चांगला पिक्चर. मी पाहिला तो परश्यान आर्ची तिकडे गेले कर्नाटकला, आठवतो ना पोरं? तिथे गेल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाक करायला काही नव्हतं. मग काय करावं म्हणे, चला आतगाडून काहीतरी खाऊ नये, त्या म्हातारीचे खोलीत राहिले. बरोबर आहे का संभाजी भाऊ? मग त्या तिथे गेले
आणि त्या खोलीत हॉटेलवर गेल्यानंतर त्यांनी वडा सांबर खाल्ला दोघांनी. वडा सांबर खाल्ल्यावर त्या हातगाडीवाल्यानं आर्चीला मग्यात पाणी दिलं. आठवतं महिला मंडळ, आर्ची पिली का? तू सांग पर्सन काय केलं मग? बिसलरी दिली. तू काय करशील तो आरचीला कोणाला अक्काले? मग मला एक सांगा, लासूरगावचे पर्से काय करते? आम्ही जगात काय पाहायचंय त्याच्यापासून काय घ्यायचंय हे आमचं आम्ही शिकलं पाहिजे ना. आम्ही कशाला नाव ठेवतो आणि आमच्या जीवनाचे वाटचाल करून देतो. माझं मत असं आहे, ही व्यवस्था एवढी मोठी, हिला नाव ठेवून नुसतं नाव ठेवत असल्याने हिला निघत नाही. मार्ग काढला पाहिजे, मार्ग. आणि मी तेच करत असतो कधी. मी रडत बसत नाही, मी हिलाच काढतो. मी नुसतं